राम राम शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र दत्ताभाऊ दैफळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलो तर आपल्याच गावातले जे छोट्याखानी उद्योग आणि शेती व्यवसाय हे दोन्ही सांभाळणारे आपले जे मित्र आहेत दीपक काळे म्हणून, यांच्याकडे आपण नमस्कार. नमस्कार. तर दीपक भाऊ, तुम्ही आज आपण तुमच्याकडे जे आलोत किंवा तुम्ही ही एक अशी एक सायकल आणली इलेक्ट्रिक बाईक, ही जी सायकल इलेक्ट्रिकवरची चालणारी आणली, तर ही तुम्ही कशामुळे घेतली आणि ही तुम्हाला का घ्यावं वाटली ह्याच्याबद्दल आमचे दर्शक जे आमचे कोणी दर्शक शेतकरी असतील, जे व्यवसाय करणारे छोटे मोठे दुकानदार असतील, हे सगळ्या शेतकऱ्यासाठी यांच्यासाठी एकदा सांगा किंवा ह्या सायकलचे काय फायदे आहेत आणि ही तुम्ही कशी काय तुम्हाला इच्छा झाली की ही घेण्याची. बर, तर दत्ताभाऊ, असं आहे की आज मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाईकसुद्धा आहेत, तरीसुद्धा मी इलेक्ट्रिक सायकल का निवडली, तर याचं कारण असं आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे आज पेट्रोलची महागाई खूप वाढलेली आहे. आज सर्वसामान्य लोकांचं आता गाड्या घेणं सोपं झालं, पण पेट्रोल टाकणं हे खूप महाग म्हणजे अवघड होऊन बसलं आहे. तर विषय असा आहे की माझ्या डोक्यात आलं होतं की मी इलेक्ट्रिक बाईक घेतली पाहिजे, पण ज्यावेळेस त्या बाईकचं एक लिमिट असते ती तेवढ्याच लिमिटपर्यंत ती जाणार. तसं गेल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी जसं पेट्रोल अवेलेबल आहेत, पेट्रोल संपलं तर आपण पेट्रोल टाकू शकतो, पण आता बॅटरीची चार्जिंग संपलं तर आपण चार्जिंग कुठं करणार, आणि याला 4 ते 5 तास लागतात, एवढ्या वेळ आपण कुठे चार्जिंग करू शकत नाही किंवा एवढ्या वेळ थांबवू शकत नाही. तर ही सायकल घेण्यामागचं कारण आहे की जिथं आपले चार्जिंग संपते त्यावेळेला आपण याचे पॅन्डल मारूनसुद्धा आपण आपल्या परत घरी रिटर्न येऊ शकतो, म्हणजे आपण पुढेही चार्जिंगमुळे थांबू शकत नाही. आणि पॅन्डलिंग केल्यामुळं आपल्या जी शरीराची एक्सरसाईज होणार आहे, हेल्थ चांगलं राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचे काय बेनिफिट असे आहेत की समजा कुणी सिटीमध्ये जे लोक राहतात, आज पार्किंगचा खूप मोठा समस्या आहे सिटीमध्ये, तर पार्किंगसाठी जे ही सायकल आहे पूर्णपणे फोल्ड होते, छोट्याशा जागेमध्ये ॲडजस्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सायकल आहे ह्या सायकलचे खूप काही बेनिफिट आहेत. ही जी सायकल आहे ही ॲल्युमिनियम फ्रेम आहे, म्हणजे एखादी आपण जर एवढी आवडीने एखादी वस्तू घेतो आहे तर आपल्याला वाटतं की ही वस्तू आपली कायमस्वरूपी टिकावी, तर ही कालांतराने समजा आपण पावसात उन्हात लावून ती सडून जी जाते खराब होते, तर ही अशी काय होणार नाही. त्याचं कारण आहे की ही ॲल्युमिनियम फ्रेम असल्यामुळं ही लाईफटाईम वॉरंटी आहे, म्हणजे आपण वापरली आपल्या मुलंसुद्धा पुढे वापरू शकतात, म्हणजे ही लॉंग टर्मसाठी घेतली. दीपक भाऊ, ही नेमकी कशी काम करते पुन्हा हे जे डिस्प्ले ह्याच्यामध्ये ओके चालू कशी करायची काय करायची एकदा आमच्या सगळ्या नक्की नक्कीच ओके. तर ही जी आहे फ्रेम ॲल्युमिनियमची आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बॅटरी दिलेली आहे. ही जी बॅटरी आहे ही लिथियम आयनची बॅटरी आहे, म्हणजे याची लाईफ चांगली आहे या बॅटरीची, आणि आपल्याला मायलेज पण छान मिळतं. हे जे आहे हे स्पीड मीटर आहे, ह्याच्यामध्ये ऑन ऑफ आपण इथं पहिलं आपल्याला चावी ऑन करायची, इथं चावी दिली, त्याच्यानंतर आपलं हे जे आहे स्पीड मीटर आहे त्याच्यामध्ये आपण हे बटन ऑन केलं. ऑन केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आपल्याला 3 प्रकारचे मोड दिले तर एक पॅन्डल ॲसेस मोड, म्हणजे हे आता हे तुम्हाला गिअर दिलेत, हा फर्स्ट गिअर पडला, ह्याच्यामध्ये तुम्हाला 80% तुम्हाला पॅन्डलिंग करावं लागते, 20% तुम्हाला मोटर सपोर्ट करते. ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही आता 70% तुम्हाला पॅन्डलिंग करायचं आहे, 30% मोटर सपोर्ट करते, आता तुम्हाला 50% पॅन्डलिंग करायचं, 50% तुम्हाला मोटर सपोर्ट करते. अशा प्रकारे आता तुम्हाला 80% मोटर सपोर्ट करते, फक्त 20% पॅन्डलिंग करते, म्हणजे एक पॅन्डल मारलं तुम्हाला 10 पॅन्डलचा सपोर्ट ही सायकल करणार आहे. सायकल ऑटोमॅटिक, म्हणजे तुम्ही थकणार नाही, तर सायकलिंग करताना तुम्हाला आनंद येणार आहे, आनंद वाटणार आहे, म्हणजे थकणार नाही तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की मला बिलकुल पण पॅन्डलिंग नाही करायची, तुम्ही एकदम रिलॅक्समध्ये तुम्हाला हे करायचं, तर तुम्ही याला रेस दिलेला आहे, तुम्ही रेसवरती सुद्धा ही सायकल तुम्ही चालू शकता, जसं तुम्ही बाईकचा आनंद याच्यामध्ये घेऊ शकता. सायकल आहे पण याच्यामध्ये तुम्ही बाईकचा पण आनंद घेऊ शकता. आता ही बाईकचं कसं रेसवरती कसं याचा आपण वापर होऊ शकतो हे बघा. आता हा मी रेस करतो, हे 25 स्पीडने तुम्ही आता रेस केला की कसं जाईल, यस हे 25 स्पीडने तुम्ही याचं चालू शकता. तर याच्यामध्ये हे टायर जे मोठे दिलेत तुम्हाला असं वाटत असताना ही सायकल आहे आणि याला असे टायर असे मोठे का दिले, तर याचं रिझन असं आहे याला स्पीड वगैरे जास्त असल्यामुळे जर तुम्ही अचानक पुढे टर्न घेताना ब्रेक मारला तर ती स्लिप होऊ शकते, घसरू शकते, पडू शकतात, तर हे टायर याचे मोठे असल्यामुळं रुंद असल्यामुळं ही स्लिप होणार नाही, हा त्याचा एक बेनिफिट आहे. दुसरा बेनिफिट असा आहे ज्यावेळेस तुम्ही विदाउट बॅटरीचे चालवताय, नॉर्मल सायकल ज्यावेळेस चालवता एक्सरसाइजसाठी, तर तुमची तिथे चांगल्या प्रकारे एक्सरसाइज होणार आहे टायर मोठे असल्यामुळं, असा विषय आहे. त्याच्यानंतर आता हे त्याच्यामध्ये छोटे मुलं पण चालू शकतात आणि मोठी व्यक्ती पण चालू शकते, हा एक खूप मोठा बेनिफिट आहे. जसं तुम्ही बघू शकता आता
त्याला छोट्या मुलांसाठी चालवायची असेल तर तुम्ही हो, आता याच्यामध्ये तुम्हाला हाईट वाढवायची असेल, तुम्हाला चालवायची असेल, तुम्ही पाहिजे तशी तुम्ही हाईट याची कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अजून कम्फर्टेबल पाहिजे असेल, तुम्ही हँडलसुद्धा तुम्ही खालीवरती ॲडजस्ट करू शकताय अशा प्रकारे एकदम इझीमध्ये. आता आपलं ही जर फोल्ड करायची आहे, समजा घरामध्ये कुठेही आपल्याला ठेवायचे, तर ही फोल्ड सिस्टम पण खूप इझी दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही याला फोल्ड करू शकता. हे पहा एकदम सावकाश, ही क्लिप आहे. त्याच्यानंतर हे पहा एकदम छोट्याशा जागेत 2x3 जागेमध्ये तुम्ही घरामध्ये कुठेही ठेवू शकता, किंवा तुम्ही कुठे बाहेर गावी चाललात तर तुम्ही सायकल सोबत घेऊन जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही त्याचा वापर करू शकता सायकलचा. अशा प्रकारे आहे. त्यानंतर आणि ही जी आहे एकदम इझी मध्ये, त्याला वेगवेगळे नट वगैरे टाईट करायची गरज नाही. चार्जिंग लावायची, यस, कशी लावणार? तर तुम्ही आता सायकल जर तुम्ही डायरेक्ट प्लग जवळ जात असाल तुमची, तर डायरेक्ट सायकलला पण तुम्ही इथे लावू शकता. हे असं इथे तिथे तुम्हाला एक प्लग दिलेला आहे, थोडस एक चार्जिंगसाठी पॉईंट दिला आहे, तिथे तुम्ही चार्जिंगला लावू शकताय. जर ही सायकल तिथपर्यंत पोहोचत नसेल प्लग पर्यंत, तर अशा प्रकारे तुम्ही फोल्ड करून त्याच्यामध्ये ही चावी ऑफ करून अशा प्रकारे ही बॅटरी तुम्ही रिमूव्ह करू शकता. म्हणजे ही बॅटरी बाहेर काढून सुद्धा तुम्ही अशी बॅटरी घेऊन तुम्ही तिथे जाऊन चार्जिंगला लावू शकता. डायरेक्ट बॅटरी तिथे तुम्ही चार्जिंगला पॉइंट आहे, तुम्ही लावू शकता डायरेक्ट बॅटरी. हो, पण ही बॅटरीचं काय तुम्हाला काय म्हणजे किती दिवस टिकन काय? त्याची वॉरंटी 3 वर्षाची आहे, याची जी लाईफ आहे ती 5 वर्षाची आहे. लाईफ 5 वर्ष? हो, तुम्ही 1200 वेळा चार्ज करू शकता तिला. 1200 सायकल आणि चालवताना जो फील आहे, जो आनंद आहे, खूप छान आहे. आणि बरेचसे लोक आज सायकल यूज करत नाहीत कारण की कमीपणा वाटतो सायकल चालवायचं म्हणजे, पण जो कुठेतरी आनंद आहे लहानपणी आपण जो सायकल खेळतोय तो पूर्णपणे आनंद आपल्याला ही सायकल चालवताना मिळतो. बरं, की जर समजा आपली चार्जिंग संपली आहे, चार्जिंग संपल्याच्यानंतर जर आपल्याला वापरायची म्हणजे, तर ही आपली एक नॉर्मल जशी सायकल आपण चालवतो त्या पद्धतीने आपण पॅंडल करून घरापर्यंत आपण येऊ शकतो, किंवा आपल्याला कुठे जायचं तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आता हे जे गिअर आहे, हो, याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुमची बॅटरी तुम्ही यूज करत नाहीत त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हे गिअर दिले. तर हे नॉर्मल गिअर आहेत, 7 गिअर दिले आहेत. ही जे ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल ज्या सायकलिंग करणार त्यावेळेला तुम्हाला हे नॉर्मल गिअर दिले. तर ज्यावेळेस तुम्हाला कधी कधी समजा तुम हार्ड जाणार आहे म्हणजे खूप असं मेहनत करावं लागणार आहे पॅंडलिंग करायला, त्यावेळेला जर तुम्ही हे गिअर चेंज करताय तुम्हाला एकदम स्मूथ जाणार आहे. तुम्हाला जास्त म्हणजे गिअर कसे चेंज करायचे, हे तुम्हाला गिअर जर कमी करायचं असेल तुम्ही अशा प्रकारे गिअर इथे कमी करू शकता. ह्या बटनवर कमी करा, यस, कमी करायचे. आणि इथं तुम्हाला हे वाढवायचे असेल तुम्ही इथं प्लसमध्ये अशा प्रकारे तुम्ही प्लस केलं कीच वाढणार, यस. आणि कमी करताना ह्याच्यावर कमी करताना याच्यावरती करायचे. आणि तुम्हाला इथं याच्यामध्ये हॉर्न पण दिलेला आहे. आणि दोन्ही ब्रेक डिस्क ब्रेक आहेत, त्यामुळे तुम्ही अर्जंट कुठे ब्रेक दाबायची तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही अर्जंटमध्ये ही सायकल कंट्रोल करू शकता. धन्यवाद दीपक भाऊ, धन्यवाद. एकदम अशी प्रदूषण न करणारी, आवाज न करणारी, आणि आपल्या देशाचा सुद्धा ह्याच्यामध्ये खरंच फायदा होईल. जर पेट्रोल जर आपण पेट्रोलची डिझेलची ह्याची जर आपण बचत केली तर नक्कीच आपल्या देशाचा सुद्धा ह्याच्यामध्ये नक्की फायदा होणार. तर दीपक भाऊ, तुम्ही ही सायकल घेतल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. आणि सगळे जे आपले काही दर्शक आहेत त्यांनी सुद्धा त्यांना जर ही अशी सायकल जर आवडली तर ते सुद्धा ही सायकल खरेदी करा. म्हणजे आपण एक तर आपलं आरोग्य प्रदूषणविरहित ध्वनीविरहित हे असे सगळ्या प्रकारांमध्ये आपण हे काम करू शकतो. आपल्या सायकलची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, एकदा तुमचे धन्यवाद करतो. आणि शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे सगळे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, राम राम.